सुरुवात करूयात. उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावरती आहेत. विदर्भातील 5 जिल्ह्यांमधील शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. आज ते पालकमंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळच्या पोहरादेवी इथे दर्शन घेतील आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. पहिल्या टप्प्यात ठाकरे विदर्भात यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला आणि नागपूर या 5 जिल्ह्यांमधील शिवसैनिकांशी संवाद साधणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी सुरू असतानाच उद्धव ठाकरेंचा संवाद दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. त्यामुळे ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावरती होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. पण त्यांचा दौरा कसा असेल बघा. पहिला दिवस दुपारी 2 वाजता पोहरादेवीचं ते दर्शन घेतील. दुपारी 3 वाजता यवतमाळमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. दुपारी 4 वाजता यवतमाळच्या वाशिमच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. दुसरा दिवस जो आहे त्यावेळी सकाळी 11 वाजता ते अमरावतीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी 1 वाजता अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील. दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये ते नागपूरमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. हिंदुत्वाची ढाल, महाराष्ट्राच्या विकासाची मशाल अशा आशयाचे मजकूर होर्डिंग्सवरती बघायला मिळत आहेत. तर यवतमाळच्या दिग्रसमध्ये कार्यकर्त्यांशी ठाकरे संवाद साधणार आहेत. कार्यक्रमस्थळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे पोस्टर लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या फोटोखाली धर्माभिमानी असा उल्लेख करण्यात आला आहे. तर अमरावतीत शिवसेनेत परतीच्या वाटा सुरू, साहेबांचा करिश्मा कायम अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळपासून त्यांचा नागपूरपासून दौरा सुरू होणार आहे. आज सायंकाळी ते अमरावतीत परत येणार आहे आणि त्यानंतर उद्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे. मात्र त्यांच्या स्वागतासाठी अमरावती शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. मात्र यातील लोकांचं लक्ष वेधून घेणारे आणि चर्चेचं बॅनर जे आहे ते शिवसेनेत परतीच्या वाटा सुरू, साहेबांचा करिश्मा कायम, वाघाचं अंबानगरी स्वागत अशा प्रकारचं बॅनर जे आहे ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराडे यांनी लावलेलं आहे आणि हे बॅनर जे आहे हे चर्चेचा विषय झालेला आहे. त्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख ठाकरे खराडे साहेब आहेत. खराडे, मला सांगा नेमकं कोण परतीच्या वाटेवर आहे, अमरावतीत कोण पक्ष प्रवेश करणार आहे? संपूर्ण महाराष्ट्रात ही लहर सुरू आहे. आज आपण पाहिलं मुलुंडच्या ठिकाणच्या सर्व शिवसैनिकांनी जे त्या गद्दार सेनेकडे गेले, परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला की त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार घेऊन हे जाणार किंवा जात आहे असं सांगतायत. परंतु यांनी सर्वच मर्यादा ओलांडून टाकल्यात. मी पाहिलं असाल की आज काय परिस्थिती आहे की ज्या लोकांना ते मांडी लावून बसू शकत नाही म्हणून आम्ही या सेनेला सोडत आहे, तर त्यांनी आता परत त्यांच्याच मांडीवर जाऊन बसून आता ते सरकार चालवणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य कट्टर शिवसैनिकांचा अपेक्षाभंग झाला आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ही लहर सुरू आहे की आदरणीय उद्धव साहेब जे महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा एकमेव वाघ आहे. कारण मोदी सरकारनं संपूर्ण गव्हर्नमेंट महाराष्ट्र देशातल्या कितीतरी गव्हर्नमेंट पाडल्या, सगळ्यांना नेस्तनाबूत केलं, परंतु महाराष्ट्रात अजूनपर्यंत उद्धव साहेबांना ते वाकवू शकले नाही. व्हिडिओला स्वागत. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.